अस्सल चवीचा महाराजा, चवदार आणि चटकदार जेवणाचा मनमुराद आनंद देणार, जिभेवर रेंगाळणाऱ्या अस्सल चवीचा महाराजा असलेलं हॉटेल म्हणजे चितळी येथील हॉटेल पृथ्वीराज। सातारा सांगली जिल्ह्यातल्या खवय्यांसाठी हक्काचं ठिकाण असलेलं, तसंच पर्यटन स्थळाप्रमाणे मनमोहक आणि आकर्षक असलेलं हॉटेल पृथ्वीराज। आपल्या स्वादिष्ट रुचकर जेवणासह शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा आनंद द्विगुणित करणारं हॉटेल। साखरपुडा, लग्न समारंभ, वाढदिवस यासह पार्टी लॉन उपलब्ध असणाऱ्या हॉटेल पृथ्वीराजला आजच भेट द्या। आमचा पत्ता, पवार पेट्रोल पंपा शेजारी, मासुर्णे रोड, चितळी। लाल मातीचं वैभव, डबल महाराष्ट्र केसरी, पैलवान चंद्रहार पाटील। पैलवान समृद्ध झाला पाहिजे, त्याचा भविष्य काळ चांगला गेला पाहिजे, उतार वयात त्याचं आयुष्य सुखासमाधानात गेलं पाहिजे असं स्वप्न उराशी बाळगून महाराष्ट्र केसरीसाठी तब्बल 1 कोटी रुपयांचं बक्षीस डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी घोषित केलं आहे। चंद्रहार पाटील हे खऱ्या अर्थानं लाल मातीचं वैभव आहेत। कुस्तीला आणि पैलवानांना चांगले दिवस यावेत यासाठी ते सतत धडपडत असतात। पैलवान कुस्तीतून बाहेर पडला की त्याची अवस्था वाईट होते। सततच्या व्यायामानं, दुखापतीमुळं, कुस्ती करताना झालेल्या जखमांमुळं पैलवानांचं आयुष्य अडचणीचं होतं। त्याला चांगलं उत्पन्नाचं साधन नसतं, परिणामी त्याची फरफट होते। ती होऊ नये यासाठी त्यांची धडपड सुरू आहे। तब्बल 34 वर्षांनंतर डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा किताब पटकावणारे चंद्रहार पाटील हे सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातल्या भाळवणी गावचे। घरी आजोबांपासून कुस्तीचा वारसा होता। वडील पैलवान होते, पण त्यांना परिस्थितीमुळे खेळता आलं नाही। आपल्या वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी लंगोट बांधणाऱ्या पैलवान चंद्रहार पाटील यांनी कुस्तीत स्वतःचा इतिहास घडवला। 2 वेळा ते महाराष्ट्र केसरी झाले, 3 वेळा त्यांना ती स्पर्धा जिंकायची इच्छा होती। सलग 3 वेळा कुणी महाराष्ट्र केसरीचं मैदान खेळलं नव्हतं। चंद्रहार पाटील 3 वेळा या स्पर्धेत उतरले आणि त्यात 2 वेळा ती जिंकली। अतिशय सामान्य घरातून आलेल्या चंद्रहार पाटील यांनी कुस्तीच्या क्षेत्रात आपलं नाव मोठं केलं आहे। त्यांनी विटा इथं कुस्तीचा भव्य आखाडा उभारलाय। तिथंच कुस्तीचं विद्यापीठ उभारण्याचं त्यांचं स्वप्न आहे, त्यासाठीही ते काम करत आहेत। विट्यात त्यांनी भव्य राष्ट्रकुल कुस्ती आखाडा उभा केला आहे। तिथं पैलवानांची राहण्याची सोय केली आहे, तिथंच ते शाळा उभारतायत, तिथंच त्यांना कुस्तीचं भव्य विद्यापीठ उभा करायचं आहे। कुस्तीचं सगळं प्रशिक्षण तिथंच मिळेल। मातीतली कुस्ती, मॅटवरची कुस्ती यासोबत कुस्तीचं तंत्रशुद्ध शिक्षण दिलं जाणार आहे। तसंच कुस्तीचा सगळा अभ्यास त्या ठिकाणी करता येईल। त्यांना महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा सांगली जिल्ह्यात घ्यायच्या आहेत। या स्पर्धेत विजेत्या पैलवानाला ते 1 कोटींचं बक्षीस देणार आहेत। कुस्तीत एक उंची गाठलेल्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी 3 महिन्यांपूर्वी रुस्तमे हिंद नावानं भव्य बैलगाडी शर्यती आयोजित केल्या होत्या। भाळवणीच्या मैदानावर लाखो लोकांची गर्दी होती। बैलगाडीच्या शर्यती पाहण्यासाठी तुडुंब गर्दीनं भाळवणीचा माळ फुलून गेला होता। ही स्पर्धा ऐतिहासिक अशीच झाली। त्यानंतर त्यांनी 1 लाख रक्तदानाचा संकल्प करत मोठी रॅली काढली। 1 लाख रक्तदानाच्या संकल्पनेसाठी ते सध्या मोठ्या ताकदीनं काम करतायत। गावोगावच्या युवकांना सोबत घेऊन रक्तदानाचं काम जोरात सुरू आहे। आजवर 1000 लोकांनी रक्तदान केलंय। अनेक लोकांना मदत करत, भव्य दिव्य स्वप्न पाहत ती साकार करण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे खासदारकीच्या मैदानात उतरण्यासाठी इच्छुक आहेत। खासदारकीच्या मैदानात शड्डू ठोकण्याची त्यांची तयारी आहे। सामान्य घरातली मुलं राजकारणात आली पाहिजेत अशी त्यांची इच्छा आहे। कुठल्या पक्षानं उमेदवारी दिली तर ते लढण्यास तयार आहेत। लोकसभेसाठी एक चांगला आणि सक्षम उमेदवार ते आहेत। लोकसभेच्या मैदानात ते उतरले तर कुस्ती निकाली करू शकतात। लाल मातीचं वैभव असलेले चंद्रहार पाटील खासदार म्हणूनही चांगलं काम करतील अशी आशा वाटते।